आता रात्रीचे 3 वाजले आणि आम्ही दोघ जण आलो भुरा भगत. आम्ही आता पचमडी आलो आणि शुभम भाऊ गाडी चालू राहिले. आता दोघ जण आहोत, अक्षयला मागे टाकलाय. आता दोघ जण आहो आणि हा समोरचा फ्रंट व्ह्यू रस्त्याचा. कुठे गेला का आधी गेलो होतो भुरा भगत, तो रस्ता बंद असल्या कारणाने आता आम्ही पलटून ह्या मार्गाने 100 किलोमीटरचा फेरा करून ह्या मार्गाने आलो. तर सगळ्यांना हेच सांगू इच्छितो का कोरोनामुळे तो रस्ता बंद आहे, तर ह्या मार्गाने सगळ्यांनी जावे. असं पाणी पाहिजे ना आपल्याला. व्हिडिओ बनवताना
आमचे नवीन फोटोग्राफर शुभम भाऊ दांडेकर वेगवेगळ्या पोझेस घेतात. अंडी गो पाहून आलो, आता चाललो आम्ही मोठा महादेव. आता पाहू शुभम भाऊच्या ना रोहित चरण होते का नाही, बाकी पाहून घेऊ. आता अक्षय भाऊ आमचे आता जेमतेम फ्रेश झाले, म्हणजे समजू शकता तुम्ही सगळे तुमचा फ्रेश. ठीक आहे, चला हो नवे एडिट करून टाकू आपण चांगला. प्रियदर्शनी पॉइंटला आय मी आणि माझी गँग चालली गुरुना थकते चेडू चेडू वयामानाच्या काही होत नाही. प्रियदर्शनी पॉइंट आणि खरंच इथे खूप मस्त आहे, म्हणजे आवाळ्यात गेल्यासारखं वाटते, ढगात गेल्यासारखं वाटते. आमचे न्यू फोटोग्राफर भाऊ फोटो काढ राहिले, म्हणजे ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाला आहे 2 दिवसात. गड किती मोठा आहे आम्ही फर्स्ट टाइमच पाहत आहो, तर पाहण्यासाठी जाताना एवढ्या मुडी येत आहे, म्हणजे घाट खूप मस्त आहे. आणि शुभम भाऊ ड्रायव्हर असल्याच्याने आम्हाला कोणत्याच बाबतीत भीती नाही वाटत आहे, कारण का साय आफ्टर ऑल 8 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे मालकाला आमच्यावाले. तर थोड्याफार मुडी पाहून घेऊ आपण. हॅलो हॅलो एक नमन गिरजा पार्वती हर 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 महादेव. अभि मनात खर एक नाही करून राहिलं भाई 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 भाई, भाई. गिरजा पार्वती हर 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 महादेव. आम्ही सगळ्यांनी आपापले कपडे चेंज केले आहे आणि अशा अशा लुकमध्ये चाललो आहे, म्हणजे टी शर्ट पण काढा लागणार आहे आफ्टर ऑल किती पण झालं तरी.
आणि इथून 3-3.5 किलोमीटर पायदळ जायचं आहे. शुभम भाऊ काही टाइम साठी मला माझा एक फ्रेंड भेटलाय मला इथे. हाय थँक्यू. हॅलो हॅलो गर हॅलो गर अक्षय दादा कुठे तुम्ही? हॅलो हॅलो हा छान छान बने एकदा बघ असं. हा तर अशी तयारी झाली आहे आमची सगळ्यांची. शुभम भाऊन गॉगल घेतलाच आहे, त्याला माहित आहे पाण्यात ओलं झालं तरी आपला लुक गेला नाही पाहिजे. भाऊची लुक बिलकुल गाडी बोंबला लागली तर मग पाहू. ठीक आहे चला फायनली एवढ्या पायऱ्या चढून खूप त्रासलो. आज एवढ्या कामानंतर वर्कआउट झाला आहे आमचा. दोघंपर्यंत मी फक्त दोघंच राहिलो, बाकी सगळे वर चढले. दम तर एवढा येऊ राहिला का सांगू नाही शकत. ठीक आहे करू थोडं थोडं बोले शक्ती देईन तर. ओम नम शिवाय. एवढ्या पायऱ्या चढून आम्ही वर चौरागडवर चढलो आणि फक्त आम्ही दोघं राहिलो होतो जसं की सगळ्यांना माहीत आहे. तर दर्शन करून घ्या तुम्ही पण, खूप थकवा येतो पण इथे आल्यावर बरं वाटतं. चाललो आता आम्ही ज्या रस्त्याने चाललो तो एकदम पुष्कळ जुना रस्ता आहे. ह्या चेतन भाऊमुळे आम्हाला ह्या रस्त्याने यावं लागलं आणि आमच्या शुभम भाऊचे हाल पा पूर्ण असे भला झालेलो आम्ही असे. आणि हे भाऊ पा बिलकुल. आणि हा रस्ता अत्यंत सोयीस्कर आहे का जुना आहे? जुना तर आहे म्हणा, सोयीस्कर आहे का चांगला आहे? नाही बे सोयीस्कर किंवा वाईट आहे हे नाही माहीत, पण पाहून घेऊ. चांगला असला तुम्हाला सजेस्ट करू, नाही असला तर नाही सांगू. पण आम्ही हा रस्ता चांगलाच आहे कारण की तुम्हाला कमी वेळात जाणं होते. ठीक आहे पाहून घेऊ आता काय होते तर, रस्ता दाखवून देतो तुम्हाला. अक्षय देवतारे आणि आमचे गाईड म्हणजे चेतन भाऊ. ह्या चेतन भाऊ चढून राहिले गड, तुम्ही पाहून घ्या. ह्या चेतन भाऊ दम काढून राहिले, काही विषय नाही, लग्न झालेले दम काढतेस आम्ही नाही काढू शकत. फायनली आमच्या चार मित्रांना आराम घेतला, त्याची हालत पाहून असं वाटते का खरंच पस्तावल्यासारखं चालू आहे. माझी तर एकदम गंभीर आहे म्हणून माझा व्हिडिओ दाखवत नाही. तर आता खूप टाईमानंतर आम्ही आलो पचमढी बोटिंग पॉईंटवर. आता इथे कसं आहे आम्हाला पण नाही माहीत, आता पाहू काय होते तर. अबे 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 ते समोर इकडे पलटव ना, इकडे घेत आहो ना. थांब थांब दादा पलटव तू. घेतो आम्ही फास्ट पलटव घेत आहो व्हिडिओ. आता आम्ही बोटिंग करू राहिलो बा, उलटू मजा येत आहे. दुसरा दिवस आमचा पचमढीमध्ये, आता सगळ्याची तयारी झाली आहे आणि काल रात्री जास्त ओव्हरफ्लो झाले होते. अक्षय भाऊ कोणते? अक्षय भाऊ मी तर खूप थकलो होतो म्हणून मी झोपलो होतो, मला काही माहित नाही. अक्षयशी म्हणून माझा मित्र आहे तो फुल झाला होता त्यामुळे, आणि मोबाईलमध्ये चार्जिंग काहीच नव्हती त्यामुळे काही आम्ही हे केलं नाही व्हिडिओ वगैरे. तर आता आम्ही निघत आहोत नेक्स्ट टूरसाठी. आता पहिले जेवण करतो त्यानंतर आम्ही समोर निघतो पांडव गुफे. आता आम्ही पांडव गुफेमध्ये आलो आणि स्लो स्लो चढत आहोत चौरागडमुळे आमचे पाय खूप लंबे झाले आहे, दुखत आहे. ते चालत आहोत आम्ही धीरे धीरे. आमचे मित्र फास्ट वाले आहे शुभम भाऊ घेऊन येत आहे. भाऊ आज फोटोग्राफर आहे, मी ड्युटी चेंज केली आहे, माझ्याच्यानं वाकणे नाही होऊ राहिलं तरी चालू राहिलो. आता पाहू भाऊ फास्ट चाललो वर्क मी येऊ शकतो नाही. फायनली आम्ही आलो जटाशंकर. आता श्रावण सोमवार असल्या कारणानं आम्ही पहिले जटाशंकरचं पूजन करतो
त्यानंतर बाकी करतो. पाहू आता जटाशंकर आपण कसा आहे तर. लोकेशन खूप मस्त आहे. हे बॅकग्राऊंड आहे. आता शुभम भाऊ ना हे अक्षय भाऊ ना भाऊजीला नाराज केला आहे 5% पैसे काढून. दादा फायनली जटाशंकर मध्ये पोहोचलो आम्ही. हे सगळेजण आमच्या इकडले गँग मध्ये लाईन मध्ये लागले आहे. तर फायनली आमचा पचमढी टूर झाला आणि आता आम्ही वर्धेसाठी निघत आहोत.